गेल्या 10 वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या आणि नेहमीच चर्चेत असलेल्या मनोरवाडा भिवंडी महामार्ग याच्या समस्या मात्र काही सुटतच नाही. दरवर्षी पावसाळा आला की या महामार्गाची अवस्था दयनीय होत असते. कोट्यवधी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाच्या कामाच्या पद्धतीने तयार करून झालेल्या जबाबदार असलेल्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी खिसे भरण्यामध्ये 1 दशक लोटले, मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे थेच. या महामार्गावर रस्त्याची अवस्था तर वाईटच झाली आहे, परंतु रस्ता बनल्यापासून वाडामनोर महामार्गावरील पिंजाळ नदी आणि देहरजे नदीवरील पूल हा मात्र अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. या मनोरवाडा भिवंडी महामार्गावरील रस्ता तर योग्य पद्धतीने बनतच नसेल तर या पुलाचे पूर्णत्वास होण्यासाठी किती कालावधी लागेल हा देखील प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पालघर जिल्ह्यातील नंबर 1 न्यूज चॅनल पालघर न्यूज नेटवर्कला 70,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. आता 1,00,000 सबस्क्रायबरच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण ही पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा.